खूप छान भन्नाट जाऊ, तशीच तुमची सगळी रखडलेली चांगली कामे पूर्ण होऊ ही माझी स्वामी आणि आईंच्या प्रार्थना। तर आज आहे गुरुवार, म्हणजेच 25 तारीख आहे आज, 25 मे। तर आज आता सकाळीपासून थोडंसं उशीर झालेला आहे, आता जस्ट मी फ्रेश झालेली आहे, अजून माझी देवाची पूजा वगैरे करणं पण बाकी आहे आणि थोडीफार कामं बाकी आहेत। तर आता पहिले मी देवाची पूजा करून घेते आणि त्यानंतर आपण भेटू आणि बघू आपण दिवसभरात की आज काय काय होत आहे। तर त्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर राहा, स्टे ट्यून। चला फ्रेंड्स, आता माझी तर देवपूजा झालेली आहे, आता आपण बघूया की रिया आणि आशु काय करत आहेत। ते इकडे बेडरूममध्ये रिया आणि आशु बसलेले आहेत। गुड मॉर्निंग आशु। गुड मॉर्निंग रिया। हां, तुम्हाला माहितीच असेल की रियाची मी त्या दिवशी बोललेली की रियाची फायनल एक्झाम सुरू आहे, 2 पेपर झालेत आणि आता किती राहिलेत, बाकीचे पेपर राहिलेत ना आता, तर तिचं जस्ट स्टडी सुरू आहे। आणि आशु काय करते, मोबाईल बघते? हां, व्लॉग बघत होती ना मग अशी। हां चालेल, चला रिया अभ्यास कर, चला आपण आता आपली बाकीची कामं आटपून घेऊया। तर सध्या तर मला थोडं दही पण लावायचं आहे, दही लावून घेते। तर फ्रेंड्स, दही लावण्यासाठी इथे मी कोमट दूध घेतलेलं आहे, कोमट करून थोडंसं हे पूर्ण पहिले उकळून थंड करून नंतर, पर आत्ता मी आता लावताना जरासं कोमट करून घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं विरजण आहे। आता या विरजणामध्ये मी या दुधातले 2 चमचे दूध या विरजणामध्ये दह्यामध्ये टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तर फ्रेंड्स, याच्या विरजणामध्ये मी आता याच्यातलं 2 चमचे 2 ते 3 चमचे कोमट दूध टाकत आहे आणि हे दूध व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे विरजणामध्ये। आणि असं हे पूर्ण विरजण करून आपल्याला आता या दुधाच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आणि नंतर एक असं व्यवस्थित सगळीकडे छान फिरवून घ्यायचं आहे। आणि उन्हाळ्यामध्ये दही लवकर जमतं, म्हणजे 6 ते 7 तासामध्ये दही होतं, तर आपण 6 ते 7 तास ठेवलं तर आपलं दही आता तयार होणार आहे। अशा रीतीने मी दही लावते घरच्या घरी। आता हे आपण ठेवून देऊया 6 ते 7 तासासाठी, त्यानंतर दही तयार होईल। तर फ्रेंड्स, आज मला छोल्याची भाजी करायची आहे, छोले मसाला। त्यासाठी हे काबुली चणे आणलेत, ज्याला लोक छोलेही म्हणतात ते काबुली चणे आहेत। तर हे आणलेले आणि रात्रभर हे भिजत ठेवलेले, आता हे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत। आता मी हे छोट्या कुकरमध्ये उकडून घेणार आहे आणि उकडताना त्याच्याबरोबर थोडंसं मीठ आणि आपली जी लवंग असते 4 लवंग ते आपण टाकणार आहे। तर प्रथम आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया। तर आपलं पाणी टाकून झालं आहे, जरा त्या काबुली चण्याच्या म्हणजे छोल्याच्या वरपर्यंत आपण पाणी टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत 4 लवंग, या लवंगाने त्याला वेगळा स्वाद येतो। आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं अगदी चवीपुरती मीठ टाकणार आहे, म्हणजे आपण जेव्हा छोले खातो तेव्हा आपल्या चण्यांनाही म्हणजे आपल्या छोलेलाही म्हणजे काबुली चण्यांना मीठ लागलेलं असतं, म्हणून अगदी थोडंसं मीठ घालणार आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित मी असं ढवळून घेते, म्हणजे पूर्ण आपलं जे पाणी आणि मिठाचं पाणी आहे ते व्यवस्थित लागेल। आणि याच्यानंतर आता मी झाकण लावून याला 6 ते 7 शिट्या काढून घेते, म्हणजे छोले शिजतील। जर नाही शिजते तर आपण अजून 1-2 शिट्या काढू शकतो। तर चला आता मी हे शिजवून घेते। तर गाईज, एका ठिकाणी मी छोले आता उकडत ठेवलेले आहेत आणि आता इथे मी आता इथे 4 कांदे घेतलेले आहेत मोठे आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, ते आता हे चिरून घेणार आहे। त्यानंतर आपण पुढची कृती बघू। तर गाईज, तेल तापलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये सगळा कांदा घालणार आहोत आणि तो छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। पूर्ण कांदा आपल्याला जेवढा पाहिजे कांदा तेवढा सगळा आपण हा इथे आता लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे। आणि एकीकडे मी कुकरही उघडून बघितलेलं तर थोडंसं म्हणजे फिट्या कमी पडल्या आणि व्यवस्थित झाल्याने कधी कधी चण्यामध्ये पण फरक असतो। तर मग अजून 1-3 शिट्या काढण्यासाठी मी परत गॅसवर कुकर ठेवलेला आहे, म्हणजे आपले चणे जे आहेत छोले जे आहेत ते व्यवस्थित शिजतील। आता तोपर्यंत मी हा कांदा व्यवस्थित भाजून घेते।
राईस आपला कांदा थोडासा झालेला आहे, पण आता या वेळेला मी इथे जे आपलं अद्रक आणि लसूण आहे तो पण त्यात टाकते आहे, म्हणजे तोही त्याच्यामध्ये छान असा भाजून निघेल. परतून झालेला आहे, लाल झालेला आहे. आता या वेळेला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपले सगळे जे टोमॅटो चिरलेले होते ते पूर्ण टोमॅटो आपण त्यात टाकून घेणार आहोत. आणि असं अगदी एक मिनटभर आपण परतणार आहोत याला. पहिले त्याच्यामध्ये तेलामध्ये म्हणजे ते थोडेसे आपल्याला सॉफ्ट होतील आणि त्याच्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक 4-5 मिनटं आपण ते झाकण ठेवून या सगळ्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर हे एक मिनटं परतून झालेलं आहे. आता लो गॅसवर एकदम लो फ्लेमवर 5 मिनटासाठी मी असं शिजायला ठेवणार आहे. तर फ्रेंड्स, परत मी एक 3-4 शिट्या काढल्या आणि हे पहा व्यवस्थित थोडी असे शिजलेले आहेत. आणि आता याच कुकरमध्ये इथे आपल्याला राईस पण करायचा आहे, जिरा राईस. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आता हे काढून ठेवते आहे आणि फोडणीला काढणार आहे. त्याचप्रमाणे इथे हे सगळं व्यवस्थित एकदम शिजून झालेलं आहे. आता हे थोडंसं थंड झालं की मी आता मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून वाटून घेणार आहे. आणि इथे हा जो भात आहे हा जिरा राईससाठी निथळून ठेवणार आहे आणि आता रिया याच्यामध्ये जिरा राईस करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, इथे बघा रियाचा जिरा राईस सुरू आहे आणि जिरा राईस मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि पाहिजे तर तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर इथे पहा आपले छोले करणं सुरू आहे. तर छोलेचा मसाला मी जो आता मागाशी भाजलेला तो इथे वाटून घेतलेला आहे मी मिक्सी जारमध्ये. आणि इथे थोडंसं तेल ठेवलेलं आहे तापत. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेजपत्ता तेल तापल्यावर. तर मग अशी जी कढई घेतली त्याच कढईमध्ये मी परत तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तेजपत्ता गेलेला आहे आणि आपल्याला एक मिरची टाकायची आहे, हिरवी मिरची. झालेला आहे. आता आपण आपला जो मसाला केला हा याच्यात घालायचा आहे. गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. हा पूर्ण मसाला आपण घातलेला आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. हा मसाला आपल्याला छान आता याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला वरचे जे मसाले आहेत बाकीचे ते टाकायचे आहेत. तर हे पण आपला आता मसाला जो आहे तो व्यवस्थित इथे आता भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे वरचे मसाले असतात ते टाकणार आहोत. तर प्रथम इथे आपण आपला लाल तिखट टाकत आहोत, आपल्या अंदाजाने टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्यात थोडंसं धनजिरा पावडर टाकत आहोत आणि नंतर हा जो एव्हरेस्टचा छोले मसाला आहे तो मी घेतलेला आहे. 10-10 रुपयावालं पॅकेट आहे. हे 10 रुपयावालं अख्खं एक पॅकेट टाकत आहे. त्याच्यामध्ये म्हणजे गरम मसाल्याची आपल्याला कमतरता पडत नाही. आणि आता हे जर आपल्याला व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मसाल्याला स्मेल येईल आणि एक छान आपला मसाला तयार होतो. त्याच्यामुळे हा एक मिनटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित स्मेल सुटलेला आहे. सगळ्या आपल्या मसाल्याचा वास सुटलेला आहे. आता याच्यातले जे आपले छोले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि आता इथे व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी, पातळ किंवा जाड, त्याप्रमाणे आपण हे पाणी टाकून आपण करू शकतो. जर आपल्याला तिखटाचं प्रमाण जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त मसाला टाकला तरीही चालू शकतं. तुमच्या अंदाजानुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि ग्रेव्ही करताना तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर पहिले नेहमी थोडंसं पातळच ठेवायचं, कारण की नंतर मग ही ग्रेव्ही जशी अशी नंतर थंड होते तशी तशी नंतर ग्रेव्ही आपली पूर्ण थिक व्हायला लागते. पण सुरुवातीला थोडंसं पातळच ठेवायचं आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकत आहोत. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की आपण पहिल्यांदा आपले जे चणे आहेत ते उकडताना मीठ टाकलेलं, म्हणून प्रथम मीठ हे मैदानीच टाकायचं आहे आणि आता हे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता हे याला झाकण ठेवण्यापूर्वी आपण याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घालणार आहोत, म्हणजे त्याला एक वेगळी छान चव येते.
थोड़ा एक अर्धा चमचा चाट मसाला पण याच्यामध्ये घालणार आहोत। आपण याला 5 मिनिट झाकून ठेवणार आहोत आणि उकळी काढून घेणार आहोत। तर आता बघा झाकण काढलेले आहे, याला मस्त उकळा येत आहे। आता आपण थोड़ा सा गॅस कमी करायचा आहे आणि आता आपण कसुरी मेथी टाकणार आहोत थोडीशी एंडिंगला। हे पहा कसुरी मेथी थोडीशी घेतलेली आहे आणि आता आपल्याला ती क्रश करून याच्यामध्ये व्यवस्थित घालायची आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे। जी कसुरी मेथीनी याचा जरा टेस्ट जरा वाढते म्हणून आपण लास्ट एंडिंगला कसुरी मेथी टाकायची आहे आणि आता थोडंसं आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि परत कसुरी मेथी टाकल्यानंतर आपण 1-2 मिनिटासाठी झाकण देऊन मीडियम गॅसवर ठेवून देणार आहोत। चला 1-2 मिनटं झालेली आहेत, आपण आता हे गॅस आपण झाकण उघडूया। आपला छान असं मस्त सुगंध पसरला आहे, आपला छोले मसाला तयार झालेला आहे आणि कन्सिस्टन्सी आम्हाला जशी पाहिजे तशीच झालेली आहे। आता आपण आपला गॅस करायचा आहे बंद आणि याच्यावर आता नंतर आपण वरती गार्निशिंगला कोथिंबीर टाकायची आहे उरलेली। तर तुम्हाला माझी ही आजची छोले मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तसंच तुम्ही घरी ट्राय करून पहा आणि मला सांगा कळवा की ही तुमचे छोले कसे झालेले। फ्रेंड्स आमचा लंच तयार आहे, जिरा राईस आणि छोले मसाला। तर आता यांनी तर जेवायला घेतलेलं आहे। रिया मोबाईल ठेव, जेवताना मोबाईल बघायचा नसतो बाळा। कसं झालेत, चांगले झालेत का? मसाला वगैरे सगळं व्यवस्थित लागले आहे ना? तिला आशूचं काय ओपिनियन आहे? टेस्टी झालेत ना? ओके चलो, तर आपल्याला अभिप्राय मिळालेला आहे। आता आपण पण जेवणाला सुरुवात करूया। तुम्ही असे छोले बनवून खा आणि आता आमच्याबरोबर जेवायला या। चला तुम्हाला मी परत भेटते, स्टे ट्यून। तर फ्रेंड्स आपण जे सकाळी दही लावलेलं ते आता पहा संध्याकाळी कसं परफेक्ट दही झालेलं आहे। आपण थोडंसं काढून पाहूया त्यातलं। हे पहा किती घट्ट असं दही झालेलं आहे। मस्त असं छान असं घट्ट दही लागलेलं आहे। हे पहा छान असं घट्ट दही लागलेलं आहे। तर तुम्हाला पण ही दही लावायची माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचप्रमाणे तुम्हीही घरी अशी पद्धत ट्राय करून पहा। आणि तुम्हाला जर आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही व्लॉगला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तसंच जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा असा छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येईल। तोपर्यंत बाय, थँक्यू।